64 वर्षामध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या सगळ्याकडे देशाचं आणि देशाच्या नेतृत्वाचं लक्ष आहे असं काही चित्र दिसत नाही. उलट राज्यकर्ते इतके बेगुमान होत चाललेले आहेत की त्याच्यामुळे हे प्रजासत्ताकच राहील की नाही याची माझ्यासारख्याला चिंता आहे. कारण राज्य कसं राहणार ज्या राज्याला संवेदनाच नाही. म्हणजे मुलगी गेली ती कुठल्या जातीची कुठल्या धर्माची असावी लागते तर तिच्याबद्दल कणव निर्माण होते. म्हणजे आमच्या देशाची मुलगी गेली याचं दुःख होण्याच्यापेक्षा माझ्या जातीची गेली याचं दुःख जास्त. आता याला मला असं वाटतं की हे राष्ट्र एक बनण्याचं तर चिन्हच नाही. हे राष्ट्र एक राहील की नाही याच्याबद्दल सुद्धा मला चिंता आहेत. कारण या पद्धतीनं नाही होऊ शकत की एक माणूस इतकी प्रचंड संपत्ती वाळवतो की तो सोन्याचा शर्ट आणि सोन्याची पॅन्ट घालतो आणि दुसरा माणूस अन्न वस्त्र निवाऱ्याला मोताद असतो. अशी कोट्यावधी माणसं असतात तर हा कसलं स्वातंत्र्य कुणाचं स्वातंत्र्य. हे भांडवलदारांनी स्वतःसाठी निर्माण केलेली ही स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे. सामान्य खेड्यापाड्यातल्या माणसांना कष्टकरी वर्गाला कसलं स्वातंत्र्य आलं. तर मला असं वाटतं की हे सगळं बकवास आहे आणि हे खोटं खोटं आपण करतो आहोत. म्हणजे आपण एका अर्थानं आपल्यालाही फसवतो की काय. तर मला असं वाटतं आपण आपल्यालाच फसवण्याचं काम अधिक करतो आणि या फसवणुकीला इथली श्रमिक जनता ही बळी पडते आहे. कारण तिला असं वाटते की विकास होतो आहे. माझं म्हणणं विकास होतो आहे कशाचा विकास होतो आहे आणि कोणाचा विकास होतो आहे ते पण बघण्याची गरज आहे की नाही. विकास म्हणजे रस्ते करणं काय, विकास म्हणजे चकचकीत बिल्डिंगा बांधणं काय. माझ्या दृष्टीने विकास म्हणणं म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या नागरिकांना समान पद्धतीने मिळत आहेत त्याला विकास मी मानतो. विकास याचा अर्थ असं नाही लक्षावधी शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत आणि त्याची चिंता ना पंतप्रधानांना आहे कोणाला. अमेरिकेच्या एका वर्गामध्ये कुणी बिचूक गोळीबार केला आणि मुलं गेली तर अमेरिकेचा प्रेसिडेंट हा रडतो आणि स्वतः तिथे जाऊन त्या सगळ्या कुटुंबांना सांत्वन करतो त्यांचं आणि त्यांच्या पाठीशी अमेरिका उभी असल्याचं सांगतो. आणि आमच्या देशामध्ये आम्ही गल्लीबोळामध्ये इतके मरतो आमच्या प्राईम मिनिस्टरला कधी त्याची चिंता वाटत नाही. मला याचं दुःख आहे की या देशाला पंतप्रधान आहे पण नेता नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे पण नेता कुठं आहे. ज्याचं नेतृत्व म्हणता येईल की हात याच्यावरती याच्या खांद्यावरती सगळा आपला भार टाकावा बाबा असं माणूसच आज या देशामध्ये नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे की देश कुठं आहे. देश नाही, देशातली माणसंही एक नाहीत, त्यांचा नेता कोणी नाही. आधीच्या पिढीनं जे पुण्याईनं कमवून ठेवलेलं यांच्याजवळचं जे काही साधन आहे ती भारताची राज्यघटना आहे, आमचा तिरंगी झेंडा आहे, आमचं अशोक चक्र आहे. जे आम्हाला धर्मनिरपेक्ष अशी घटना दिलेली आहे ही सोडली तर आमच्याजवळ आज जमेची बाजू काही नाही. 70-75% शेतकरी हा मार्जिनल फार्मर आहे. म्हणजे ज्याचं 5 एकराच्या आतलं होल्डिंग आहे. आता या आज जर त्याच्याकडे 5 एकर असेल तर दोनच मुलं पुढच्या जनरेशनमध्ये झाली तर ते 2.5 एकरावर येतात. देशोधडीला शेतकरी लागतोय आणि राष्ट्र जगाच्या स्पर्धेमध्ये उभे आहे. आम्ही जगात पहिले येणार आणि जगात दुसरे येणार हे कोणतं जग. अंबानींचं जग जर तुम्हाला अभिप्रेत असेल तर ते ऑलरेडी आलेलं आहे जगात पहिलं. त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. या देशातला भिकारी माणूस आहे की नाही. आज माणसं भीक मागतायत की नाही. अन्नासाठी चोऱ्या माऱ्या करतायत की नाही. अन्न वस्त्र नसलेली माणसं आहेत की नाही. गर्भातच मुली जन्माला न येता मरतायत की नाही. म्हणजे जन्मसुद्धा देत नाही आधी मुलींना. म्हणजे ही भीषण परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत प्रजासत्ताक गणराज्य आहे असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की स्वतःशी वंचना करणं आहे. 60 वर्ष गेल्याच्या नंतर सुद्धा साधं प्राथमिक शिक्षण, पिण्याचं पाणी, महिलांच्यासाठी स्वच्छतागृह इतक्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या. आरोग्याचे प्रश्न या सगळ्यांच्या पाठीमागं लक्ष देण्याच्याऐवजी हे सगळं लुटून कसं खाता येईल असे सगळे लोक आज तिथे गेल्यामुळे आपल्या दुर्दैवाने देशाचं चित्र आपल्या हातातून निसटलेलं आहे.